आई प्रतिष्ठान प्रसारित ॲडव्होकेट किरण मुरलीधर घाडगे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत ई फाईलिंगद्वारे कॅवेट ॲप्लिकेशन आपल्याला कसे फाईल करता है? ये येऊ शकते याकरता आपण सुरुवातीला कॅवेट ॲप्लिकेशन पी डी एफ क पी डी एफ करायचे आहे आणि अशा पद्धतीने हे कॅव्हेट ॲप्लिकेशन पी डी एफ केल्यानंतर आपल्या नेहमीच्या सी पी सी आणि सिव्हिल मॅन्युअलप्रमाणे हे कॅव्हेट ॲप्लिकेशन तयार करून झाल्यानंतर रजिस्टर ए डी पावती अदर साइडला दिलेली रिसीट आपण या ठिकाणी दाखल कागदपत्रासह जोडल्यानंतर या सर्व कागदपत्रांची पी डी एफ तयार करून आपल्या डेस्कटॉपवर सेव्ह करून ठेवायचे त्यानंतर ई फायलिंगच्या पोर्टलमध्ये आपण हे पोर्टल ओपन केल्यानंतर कॅव्हेट ॲप्लिकेशनच्या अनुषंगाने प्लेडिंगमध्ये जायचं आहे आणि प्लेडिंगमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी न्यू केसेस कॅवेट ॲप्लिकेशन दाखल करण्याकरिता न्यू केसेस फाईल करायचे आणि न्यू केसेस फाईल करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी इनपुट फॉर्म सबमिट करणं आवश्यक आहे हा इनपुट फॉर्म सबमिट करत असताना ही सर्व माहिती या ठिकाणी भरण्याचे आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट पंढरपूर या ठिकाणी आपल्याला हे कॅवेट ऍप्लिकेशन दाखल करायचं आहे सिव्हिलमध्ये रिलीफ स्वॉटमध्ये कॅवेट ऍप्लिकेशन सिलेक्ट करायचं आहे केस टाईपमध्ये कॅवेट ॲप्लिकेशन सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी पक्षकाराचं नाव आणि मोबाईल नंबर फिलअप करायचा आहे अशा पद्धतीने आपण हे कॅवेट ॲप्लिकेशन या ठिकाणी फॉर्म सबमिट करत आहे सर्व माहिती भरून झाल्यानंतर पक्षकाराची सर्व या ठिकाणी आवश्यक असणारी पक्षकाराची सर्व माहिती भरून झाल्यानंतर अपडेट करायचं आहे अपडेट झाल्यानंतर तिथं रेकॉर्ड ॲडेड सक्सेसफुली पार्टी रेकॉर्ड ॲडेड सक्सेसफुली होणार आहे त्यानंतर कॅवेटी कॅवेटीचं पण आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे ठिकाणी माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह करायचे अदर कॅव कॅविटीची माहिती या ठिकाणी आपण फिल अप केलेली आहे त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आजची तारीख सिलेक्ट करायची टायमिंग

या ठिकाणी कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर या ठिकाणी जी कायद्याची लिस्ट येणार आहे त्या लिस्टमधलाच ॲक्ट आपल्याला सिलेक्ट करायचा कॅव्हेट कुठल्या ॲक्ट खाली कुठल्या सेक्शन वाईज खाली मेन्शन केल्यानंतर सेक्शन आपण स्वतःहून नमूद केला तरी चालू शकतोय अशा पद्धतीने हे कम्प्लीट केल्यानंतर हे जे कॅवेट ॲप्लिकेशन जे आहे ते ई केसद्वारे फाईल करायचं आहे इनपुट फॉर्म भरल्यानंतर आपल्याला प्लीडिंगमध्ये कॅवेट ॲप्लिकेशन अपलोड करायचं आहे त्या कॅवेटला नाव दिल्यानंतर डेस्कटॉपवर आपण जी पी डी एफ केलेली फाईल आहे ती पी डी एफ केलेली फाईल या ठिकाणी सिलेक्ट करायचे सिलेक्ट केलेली फाईल आपल्याला ई फाईलिंगवर अपलोड करण्यासाठी ती फाईल ॲड करायची या ठिकाणी आपण ही फाईल कॅवेट ॲप्लिकेशनची फाईल ॲप्लिकेशन ही अपलोड केले ते सबमिट करायचं आहे ते सबमिट झाल्यानंतर आपल्याला इंडेक्सिंग करायचं आहे अपलोडिंग प्लीडिंग्स इंडेक्सिंग आणि ई साइन ह्या तीन गोष्टी आपल्याला प्लीडिंग करता आवश्यक आहेत त्या करण्याकरता आपल्याला कॅवेटसाठी आपण पी डी एफ फाईल किती पेजेस अपलोड केलेले आहेत ते या ठिकाणी आपण पाहू शकतो पाच एकूण पाच पाने आपण या ठिकाणी फाईव्ह पेजेस आपण या ठिकाणी अपलोड केलेले आहेत त्याचं इंडेक्सिंग आपल्याला करायचं आहे कॅबेट वन टू फाईव्ह इंडेक्सिंग डॉक्युमेंट डॉक्युमेंट इंडेक्सटेड सक्सेसफुली अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट्स सक्सेसफुली इंडेक्सिंग झालेलं आहे आता हे ई साईन करायचं आहे ई साईन करण्याकरता आपल्याला अथोराइज सिग्नेचरीमध्ये आपलं स्वतःचं ओ टी पी किंवा डिजिटल साईनद्वारे पक्षकाराचे सुद्धा ओ टी पी ऑर डिजिटल साईनद्वारे आपल्याला व्हेरिफिकेशन करता येऊ शकतं आहे त्या पद्धतीने हे व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपण ओ टी पी ऑथेंटिकेशन थ्रू व्हेरिफिकेशन कम्प्लीट करण्यासाठी या ठिकाणी तो ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे त्या ऑप्शनप्रमाणे आपण सबमिट करायचं आहे हे सबमिट केल्यानंतर या ठिकाणी ओ ओ टी पी ऑथेंटिकेशन करण्याकरता आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्याला ओ टी पी मिळणार आहे तो ओ टी पी जो आहे तो ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे असाच ओ टी पी पक्षकाराच्या वतीने सुद्धा करायचं आहे त्या ठिकाणी पक्षकाराचा मोबाईल नंबर द्यायचा आहे अशा पद्धतीने ओ टी पी व्हेरीफिकेशन कंप्लीट केल्यानंतर आपल्याला या दि या ठिकाणी दिसेल अपलोड डॉक्युमेंट अपलोड प्लीडिंग्स आपण डॉक्युमेंट्स अपलोड केले डॉक्युमेंट इंडेक्सिंग केले आणि डॉक्युमेंट ई साईन व्हेरिफिकेशन म्हणजेच ओ टी पी ऑथेंटिकेशननं आपण ही सिग्नेचर ऑथेन ऑथराईज केली अशा पद्धतीने हे भाग पूर्ण केल्यानंतर आपल्याला प्लीडिंगमध्ये जायचं आहे मध्ये आपल्याला आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेलं आहे त्या अपलोड डॉक्युमेंटचे ऑन ओथ कन्फर्मेशन किंवा ऑथेंटिकेशन द्यायचं आहे त्यासाठी आपल्याला पुन्हा आपण जी केस या ठिकाणी आपण जी लेटेस्ट केस ऑन ओथ व्हेरिफिकेशन करणार आहे ती केस आपल्याला सगळ्यात शेवटी दिसायला मिळ दिसेल ती सिलेक्ट करायचे त्यानंतर कॅवेट अप्लिकेशन आहे आपलं ते सिलेक्ट करायचंय या ठिकाणी रेकॉर्ड कुणाची ओत रेकॉर्ड करायचे सुरुवातीला आपण वकिलांची ओत रेकॉर्ड करणं आवश्यक आहे ही ओत रेकॉर्ड झाल्यानंतर अपलोड टू सर्व्हर करायचे ही ओत अपलोड टू सर्व्हर झाल्यानंतर अशा पद्धतीने वकिलांचे आणि पक्षकारांचे दोघांचेही ऑन ओथ व्हिडिओ रेकॉर्डिंग झाल्यानंतर आपल्याला ई पेमेंट करायचे ई पेमेंट करता पेमेंट ऑप्शनमध्ये जायचं आहे पेमेंट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर न्यू केस सिलेक्ट करायचे या ठिकाणी पुन्हा न्यू केस सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला प्रायव्हेट करता पंचवीस रुपये आणि वकीलपत्राकरता दहा रुपये आणि अशा पद्धतीने साधारणपणे चाळीस रुपये कोट फी स्टॅम्प या ठिकाणी आपल्याला भरायचे त्याकरता आपल्याला पुन्हा पेमेंट करता आपल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी घ्यायचा आहे हा ओ टी पी या ठिकाणी हे ग्रासला ई फायलिंगचे पोर्टल ग्रासच्या वेबसाईटला लिंक होणार आहे हे ग्रासला लिंक झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे डिजिटल चलन दिसतं आहे या ठिकाणी आपण पेमेंट कशा पद्धतीने करणार आहोत हे पाहणार आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी इंटरनेट बँकिंग थ्रू ई पेमेंट कसे करता येईल हे पाहिलेलं आहे पण आवर्जून ह्या व्हिडिओमध्ये आपण फोनपे गुगल पे यू पी आय आय डीने पेमेंट कसे करू शकतो हे पाहणार आहोत यासाठी या ठिकाणचा दुसरा ऑप्शन आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर मोबाईल नंबर ॲग्री आणि प्रोसिड टू पेमेंट म्हणायचं आहे या ठिकाणी आपल्याला हे दिसेल अशा पद्धतीने चाळीस रुपयेचं ई चलन जनरेट झालेलं आहे डिजिटल चलन जनरेट देन दे झालेलं आहे आणि हे या ठिकाणी डिजिटल चलन जनरेट झाल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष ग्रासमध्ये त्या ई पेमेंटच्या चलनाकरता चाळीस रुपये रक्कम भरायचे आहे आपण या ठिकाणी पाहिलं अशा पद्धतीने हे चाळीस रुपये पेमेंट करण्यासाठी हे ऑप्शन येत आहेत डेबिट कार्ड कार्ड नंबर इंटरनेट बँकिंग यू पी आय तर आपल्याला या ठिकाणी हा यू पी आय आय डी पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे एंटर यू पी आय आय डी या ठिकाणी आपण आपला यू पी आय आय डी हा व्हॅलिडेट करून झाल्यानंतर पेमेंट करायचं आहे इथं पे ऑप्शन क्लिक के केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पंधरा मिनटाच्या कालावधीमध्ये आपले पेटीएममध्ये जायचं आहे मोबाईलच्या पेटीएम ॲप्लिकेशनमध्ये आणि मोबाईलच्या पेटीएम ॲप्लिकेशनमध्ये आलेली रिक्वेस्ट जी आहे त्या रिक्वेस्टप्रमाणे आपल्याला हे चाळीस रुपयाचं पेमेंट करायचं आहे वारमध्ये ई मे ई पेमेंट्समध्ये जायचं आहे पेमेंट ऑप्शनमध्ये पुन्हा जायचं आहे आणि हे पेमेंट ऑप्शनमध्ये व्ह्यू ट्रान्झॅक्शनमध्ये जायचं आहे व्ह्यू ट्रान्झॅक्शनमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला दिसेल की या ठिकाणी आपण आत्ता जे चलन भरलं आहे ते चाळीस रुपयेचं चलन आपल्याला ते या ठिकाणी दिसतं आहे हे चाळीस रुपयेचं चलनच्या ठिकाणी व्ह्यू चलन, चलन म्हणायचं आहे आता या ठिकाणी असा प्रॉब्लेम येऊ शकतो की हे चलन जनरेट होत नाही आहे पण आपण ते चलन गेट चलनमध्ये गे घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण एक दोन तीन वेळा जर ट्राय केलं जरी चलन दिसत नसलं तर आपण दोन तीन वेळा जर चलनवर क्लिक केलं तर ते चलन आपल्याला दिसू शकतं आणि मग अशा पद्धतीने चलन जनरेट झाल्याशिवाय आपल्याला ते सबमिट करता येऊ शकत नाही त्यामुळं एक दोन वेळा आपण ट्राय केला तर निश्चित हे चलन आपल्याला दिसून येतं आत्तापर्यंत अशी कोणतीही मला अडचण आली नाही की ज्यामुळं माझं चलन वाया गेलं आहे किंवा पेंडिंग पडलं आहे आत्तापर्यंत मी पाचशेच्या वर मॅटर फाईल केले पण एकदाही मला अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आलेला नाही फक्त आपल्याला थोडंसं एक दोन वेळा रिफ्रेश करावं लागतं आता हे केल्यानंतर आपण पुन्हा आपल्या ई फायलिंग सर्विसेसमध्ये जायचं आहे या ठिकाणी इथं ड्राफ्टची संख्या तीन दिसते आता आपण पाहिलं की आता आपण आप जे कॅवेट ॲप्लिकेशन तयार केले इथं व्ह्यू डॉक्युमेंट्समध्ये हे डॉक्युमेंट्स आपण कम्प्लीट केलेलं आहे आपण पाहू शकता हे डॉक्युमेंट्स आपलं कम्प्लीट झालेलं आहे व्ह्यू विडिओ व्हिडिओसुद्धा कम्प्लीट झा केलेला आहे आपण सिलेक्ट जी एन आर नंबर चाळीस रुपयाचं चलन भरलेलं आहे अशा पद्धतीनं आपण ई पेमेंट केल्यानंतर हे कॅव्हेट ॲप्लिकेशन आपण फायनली डिस्ट्रिक्ट कोर्ट पंढरपूर यांच्यासोबत हे सबमिट करू शकतो आहे एक्झिबिट फाईवची ऑर्डर झाल्यानंतर आपण हे कॅवेट ॲप्लिकेशन डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये अदर साईड अपील मिसल्यानेच अपील दाखल करू शकते ही शक्यता लक्षात घेऊन आपण हे कॅवेट ॲप्लिकेशन सबमिट करतो आहे अशा पद्धतीने ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी फायनल सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने हे कॅव्हेट ॲप्लिकेशन आपण सक्सेसफुली सबमिट केलेलं आहे ده النواب